चंद्रपूर जिल्ह्यातील दोन मे रोजी आढळलेल्या पहिल्या कृष्णनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाचा सोळा मे रोजी घेतलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे या रुग्णाचा पुन्हा सतरा मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला आहे हा अहवाल प्रतीक्षेत आहे हा अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज मिळू शकतो अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे